नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आलो आज महाबळेश्वरला। तर महाबळेश्वरमध्ये काय काय फिरणार आहे आपण ते पाहणार आहे, आणि त्यातल्या त्यात महाबळेश्वरमध्ये भरपूर असे पॉईंट आहेत ते की तुम्हाला मी स्क्रीनवरती लावून देतो। त्यापैकी मेन आपण पॉईंट करतोय, कारण आपल्याला याचे परत प्रतापगड, रत्नागिरी, त्यामुळे आपण महाबळेश्वरचा हा शॉर्ट व्हिडिओ बनवतोय। तर चला आता महाबळेश्वर मंदिराच्या मी बाजूला थांबलो। इथे कार पार्किंग आहे जे की 20 रुपये आणि मंदिराची पार्किंग आहे 50 रुपये अशी काही ती फीस आहे। आणि ह्या साईडलाच कृष्णाई मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता इथे बोर्ड लागलेलं आहे। आणि इथेच आपली वॅगनर पण थांबलेली। आपण निघतोय मंदिराकडे, जसं की आपण एंट्री करतो भव्य अशी कमान लागलेली आहे, त्यानंतर आपल्याला पार्किंग पण दिसते मंदिराची। आपण आहे आता कार पार्किंगमध्ये, हे पाहू शकतो तुम्ही। इथं 50 रुपये कार पार्किंग चार्जेस आहेत, आणि बाहेरच्या साईडला जे तिथं 20 रुपये कार पार्किंग चार्जेस आहेत। आता आपण चाललोय महाबळेश्वर मंदिराकडे। पाहू शकता माझ्यासोबत गणेश आहे, पवार साहेब, विशाल आहे। तर चला आम्ही चौघ आलोय, आणि कोणते कोणते पॉईंट करणार आहे ते पण बघूया आपण। आणि पार्किंग पासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते त्या परिषद प्राथमिक शाळा श्री क्षेत्र महाबळेश्वर। आणि असा काही आपल्याला व्ह्यू पाहायला भेटतो इथं। तुम्ही पाहू शकता महाबळेश्वर मंदिर। तर आपण आता मंदिराजवळ पोहोचलोय, हे पाहू शकता पाठीमागे आपल्याला मंदिर दिसते। आणि इथे आता आतमध्ये जायचे, तर पाहूया। मोबाईल जर अलाउड असला तर तुम्हाला मी दाखवतो आतमधलं पण दृश्य। त्याच्या बाहेरच आपल्याला इथे चप्पल सोडण्याची सोय आहे। मंदिराची माहिती आपल्याला पाहायला भेटते। तरी पॉज करून तुम्ही वाचू शकता। ओके, अशा प्रकारचं काही आपल्याला मंदिर पाहायला भेटते, श्री महाबळेश्वर मंदिर। अशा प्रकारचं आपल्याला काही व्ह्यू पाहायला भेटते। आपल्या इथे नंदी पाहायला भेटते, आणि आतमधला गाभारा काय असा आहे। अगोदरच्या काळातले दगडी कोरीव काम दिसते आपल्याला। तर इथून आता आपण दर्शन करून बाहेर आलो। तर हे पाहू शकता तुम्ही मंदिर अशा प्रकारचं आहे, आणि आतमधला गाभारात जे आहे ते फोटो व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे। हे पाहू शकता मंदिराचा परिसर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। छान असं मंदिर आहे, आणि इथं आल्यानंतर तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल, त्यात काही विषयच नाही। आता आपला महाबळेश्वरचा दुसरा पॉईंट पंचगंगा मंदिराकडे आपण चाललोय। तर पंचगंगा मंदिर आणि तिथला परिसर पाहू। आता श्री महाबळेश्वर मंदिर झाल्यानंतर आपल्याला श्री अत्तीबळेश्वर मंदिर आपल्याला पाहायला भेटणार आहे। इथं आपल्याला अगोदर पंचगंगा मंदिराकडे जायचंय, तर अगोदर तिकडे जाऊन परत येते वेळेस अत्तीबळेश्वर मंदिर करूया। महाबळेश्वरला बघण्यासारखे भरपूर असे पॉईंट आहेत, तसे 16 पॉईंट आहेत। पूर्ण 16 पॉईंट मध्ये बरेच काही आहे, मंकी पॉईंट आहे, एलिफंट पॉईंट आहे, टायगर पॉईंट आहे, परत हॉर्स पॉईंट आहे, जसे की बरेच प्रकारचे आपल्याला पॉईंट पाहायला भेटतात। शकतो तुम्ही श्री पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर आपल्याला दिसते इथं। चला आता आतमध्ये प्रवेश करतोय आपण। फोटोग्राफी इथे पण बंदी आहे, काय करायचं बघू। आता हे आतमधलं दृश्य तुम्ही पाहू शकता, काय अशा प्रकारचं आपल्याला पाहायला भेटतं। ओके, आणि इथं आपल्याला 5 नद्यांचं संगम पाहायला भेटतंय, आणि इथं 2 कुंड आहेत आपल्याला हे पाहायला भेटतात। अशा प्रकारे आपण पंचगंगा मंदिर पाहिले। आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं, आणि ह्याची माहिती जी आहे तुम्हाला जे स्क्रीनवरती दिलेली आहे ते तुम्ही वाचून घ्या। कितीला दिली मावशी? 50 रुपयाला हे फ्रूटचे जे आपल्याला एक वाटी दिलेली आहे, 70 म्हणत होते पण मावशी 50 ला दिली। 50 रुपये दे रे मावशीला, बघा याच्यात काय काय आहे। स्ट्रॉबेरी आहे, गाजर आहे, काकडी आहे, आंबा आहे, परत आलं काय ते ह्याचं नाव काय, मुळा मुळा आहे, आणि काय हे काय आवळा, आवळा। ओके, अशा प्रकारचं काय आहे। तर चला आता पंचगंगा मंदिर पाहून आलो,
तर आता अतिबळेश्वर मंदिर पाहणार आहे. आता अशा प्रकारचं आपल्याला अतिबळेश्वर मंदिर आपल्याला पाहायला भेटलं आणि त्याची माहिती पण आपल्याला तुम्हाला एक फोटो लावून दाखवलेली आहे, तर तुम्ही वाचून घ्या. आणि आता निघतो आपण पुढं. हा एक व्ह्यू पॉईंट आहे, मार्जोरी पॉईंट. ठीक आहे, आता त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघणार आहे आपण. हा इथे पाहू शकता सावित्री पॉइंट म्हणून आहे, हे पण व्ह्यू पॉइंटच आहे. आवाज लगाते तो आपको 3 सेकंड के बाद आवाज रिटर्न सुनाई देता है. डिस्टेंस लॉन्ग होने की वजह से आवाज 3 सेकंड के बाद आता है, रिटर्न में आवाज एक ही मरतबा आता है. अब सबने साइलेंस रहना है, पहले आवाज सुन के लो. जरा साइलेंस रहो सब. और एक मरतबा सुनो. हेलो, इसको बूंबा बूंब करना है, करो. आपण इको पॉइंट पाहिला, इको पॉइंटला आवाज जो आहे तो 3 सेकंदाने रिटर्न आपल्याला आवाज असं नाही का डोंगरातून आवाज आपल्याला परत ऐकायला येतो, जसं की आत्ता तुम्ही आवाज पाहिला त्या प्रकारचा. आणि आता आपण दुसऱ्या पॉईंटला चाललो आहे, तर चला मॅल्कम पॉईंट काहीतरी आहे तिथं जाऊया. हे आहे मॅल्कम पॉईंट, तुम्ही पाहू शकता. इथं डायनासोर व्ह्यू पॉईंट सुद्धा आहे, तुम्ही जे गाईड जसे सांगितले तसे तुम्ही पाहू शकता. वहां से कोई भी हलका चीज नीचे वैली में फेंकता है ना तो वापस रिटर्न ऊपर आ जाता है. समर में होता क्या है कि हवा सामने से चलता है, क्योंकि बाय एयर अरेबियन सी सिर्फ 10 किलोमीटर पर है, तो नीचे हवा आकर टकराता है, कंटिन्यू ऊपर आते रहते हैं. इसलिए आप कोई भी हल्का चीज फेंकते हैं, हम पेप्सी पीते हैं ना, उसके ऊपर क्राउन रहता है बिल्ला, उतना हल्का चीज फेंकेंगे तो वापस रिटर्न ऊपर आ जाती है. और ये लेफ्ट साइड में देखो ये जो माउंटेन है, इसका अगर इसका टॉप इमेजिन करेंगे तो आपको डायनासोर जैसा नजर आएगा. देखिए डायनासोर का पीठ देखो, ऐसा ऊंचा रहता है ना टेकड़ी जैसा, आगे मुड़ी हुई गर्दन है, पीछे पूंछ है. ये नेचुरल शेप है, किसी ने बनाया नहीं है. और यहाँ पर टोटली 3 डिस्ट्रिक्ट लगते हैं. अभी आप फिलहाल सतारा डिस्ट्रिक्ट में खड़े हैं, तो सतारा डिस्ट्रिक्ट यहाँ पर एंड हो जाता है. सतारा डिस्ट्रिक्ट महाबलेश्वर स्ट्रॉबेरीज के लिए फेमस है, इसलिए स्ट्रॉबेरी फार्म बताया जाता है. सामने रायगढ़ डिस्ट्रिक्ट से कोकन जो मैंगो के लिए फेमस है, और राइट साइड में पुणे डिस्ट्रिक्ट है. ठीक है, 5 मिनट है, 5 से 7 मिनट, आपको जिसको जिसको फोटो निकालना है निकालो. माणसं बघायला लागलीच ना खालीवर, म्हणजे मला पण बघावं लागतंय ना. तर आता टायगर स्प्रिंग पॉइंट झाल्यानंतर आपण आलो व्ह्यू पॉइंटला. तुम्ही पाहू शकता डायनासोर व्ह्यू पॉइंट, जे की ते पाहू शकता तुम्ही इथं आहे. इथं आलोय आपण. डेंजर व्ह्यू पॉइंट आहे, एकच नंबर. हा सीन कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता महाबळेश्वर मधले इतकेच पॉइंट पाहायला भेटले आम्हाला, आणि आपल्याला अर्जंट निघायचे प्रतापगडला, त्यामुळं हा ब्लॉग इथेच एंड करतोय. आणि नेक्स्ट ब्लॉग जो आहे प्रतापगडचा होणार आहे, तुम्ही नक्की पहा. आणि महाबळेश्वरची माहिती आणि हे थोडासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.